लाखो रुपयाचे तलाठी भवन म्हणले भूत बंगला, कार्यालयाची झाली दयनीय अवस्था। काही तलाठी कार्यालये शौचालय मुतारीसाठी तर काही तलाठी कार्यालये खाजगी लोकांच्या वापरासाठी। माजलगाव तहसीलदार असूनही नसल्यासारखे त्याकडे दुर्लक्ष। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील प्रत्येक गावात गेल्या काही वर्षापासून तलाठी मंडळ अधिकारी कार्यालय लाखो रुपये खर्च करून शासनाकडून बांधण्यात आले असून तालुक्यातील जनतेला गावातच सुविधा मिळण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून तलाठी मंडळ अधिकारी कार्यालय बांधली आहेत। मात्र या तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी कधीच बसलेले दिसत नाहीत। यामुळे काही तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयाला मुतारी व शौचालयाच्या घाणीच्या तर तुटल्या फुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत। तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना गावातच सेवा मिळावी म्हणून हे तलाठी मंडळ अधिकारी कार्यालय लाखो रुपये खर्चून शासनाने प्रत्येक गावामध्ये बांधले असून या कार्यालयातून महत्त्वाची शेतकऱ्यांची कामे, त्यात पीक नुकसान पंचनामे, विधवा निराधार अपंग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांची महत्त्वाची कामे गावातच व्हावी, परंतु या ग्रामीण भागातील लोकांना पैसा खर्च करून तलाठी मंडळ कार्यालय सापडत माजलगावला पैसे खर्च करून यावे लागते। पैसे खर्च करूनही तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे फोन बंद असतात, ते काम होणे म्हणजे राम भरोसेच। तलाठी मंडळ अधिकारी महसूल नायब तहसीलदार मुख्यालयाला राहण्याऐवजी सोयीच्या ठिकाणी राहतात। तसेच काही कर्मचारी जिल्ह्यातून एजा करतात, उशिरा येणे लवकर जाणे हे मुख्यालयीन राहत असल्याने गोदावरी पठ्यातील वाळू माफिया रात्री बेरात्री धुमाकूळ घालत असून वाळू उत्खनन, मुरुम उत्खनन, माती उत्खनन हे मोठ्या प्रमाणात सुरूच आहे व त्याचे निवेदन आयुक्त केंद्रेकर यांना दिले असून भाई गंगाभीषण थावरे, ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी लेखी स्वरूपात तक्रारीही दिल्या असून सदरील प्रकरणामध्ये अद्याप कार्यवाही झाली नसून आता आयुक्त केंद्रेकर साहेब यावर भाडे भत्ते बंद करून कडक कठोर बडतर्फची कायदेशीर कारवाई करतील का, अशी यावर जनतेतून मोठी चर्चा सुरू आहे। एबी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब मनेरे, बीड जिल्हा ब्युरो चीफ। मधले जे काही अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यावर सत्ताधाऱ्यांचा आमदारांचा कुठलाही वचक राहिलेला नाही आणि म्हणून हे जे काही महसूलचे नायब तहसीलदार असतील, इतर कर्मचारी असतील, हे बाहेरगावून ये जा करतात। कोणी दुपारा येत आहे, कोणी दुपारात निघून जात आहे, त्याचबरोबर हे तलाठी आणि मंडळ अधिकारी एकही सज्जावर राहत नाहीत, केवळ गावात राहतोच असं दाखवून त्या ठिकाणी ते भत्ते शासनाच्या सुविधा त्या ठिकाणी लाटण्याचं पाप करतात आणि शहरात मोठमोठे त्या ठिकाणी त्यांनी ऑफिस प्रायव्हेट उघडलेले आणि ऑफिसच्या माध्यमातून खाजगी व्यक्ती ठेवून त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून प्रचंड असा पैसा गोळा करण्याचं काम तलाठी मंडळ अधिकारी करतात, त्याचबरोबर तहसील प्रशासनामधले कर्मचारी करतात। या संदर्भामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, त्याचबरोबर आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे। जर तहसील प्रशासनानं या अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या या सवयी आणि जी प्रशासनाला लागलेली कीड आहे ही जर त्यांनी दुरुस्त केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही तहसील महसूल प्रशासनाच्या संपूर्ण अधिकारी आले त्याच्यामध्ये तहसील असतील, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, यांच्या विरोधामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून एक मोठं आंदोलन करणार आहोत। सगळे अधिकारी दांड्या मारतात आणि शुक्रवारी शनिवारी रविवारी सुट्टी असल्यामुळे शुक्रवारी किंवा गुरुवारीच निघून जातात। सकाळी 10:00 पुढं म्हणजे कार्यालय सुरू होणे एक तास 1.5 तास येत नाही आणि बरेचसे अर्ध्याच्यावर लोक गैरहजर असतात। सामान्य माणूस हा खेड्यातून येतो किंवा शहरातून त्या कामासाठी जातो, त्याला रोजगार बुडवावा लागतो, त्याच्या सगळं उद्याच्या रोज बुडूनसुद्धा ते कामाला गेल्यानंतर त्या अधिकारी हजर नसल्यामुळे त्याचे काम होत नाही। गावाचे गावगाडा हाकणारे तलाठी असो ग्रामसेवक असो हीच परिस्थिती आहे, त्यामुळे खेड्यापाड्यामध्ये आता वाळूच्या पट्ट्यामध्ये तलाठी हजर नसतात किंवा मंडळ महसूल कर्मचारी नसतात, त्यामुळे म्हणजे हे अनाधिकृत वाळूचे बी धंदे सुरू होतात। हे सगळेच प्रकार की खेड्यापाड्यातसुद्धा त्याचा परिणाम आहे आणि शहरात कुठल्याही ऑफिसमध्ये कुठलाही फोन चालू नाही। पंचायत समिती असो, पॉवर हाऊस असो, तहसील असो या कुठल्याही ऑफिसचे फोन चालू नाही। जे सार्वजनिक फोन आहे त्याचा नंबर सामान्य माणसाकडे असतो,
ते नंबर चालू नाहीत. आमची कलेक्टर साहेबांना हीच विनंती की अजून आम्ही 21 29 30 नोव्हेंबरपर्यंत थांबू, नाही तर 1 डिसेंबरला ते कलेक्टर साहेबाची गाडी आडू की तुम्ही एक काम करू करा, फक्त एकच किंवा काही अधिकारी कार्यालयामध्ये हजर ठेवा आणि ग्रामीण गाडा हाकणारे तलाठी ग्रामसेवक त्यांच्या काय सांगताय त्यांचं ते आठी अधिकारी मोठे असतात, पण आता सर्वच अधिकारी मोठे अधिकारी काही खालच्यापर्यंत जाऊ शकत नाही, पण त्यांनी एखादा मेमो दिला किंवा त्यांना त्यांची गैरहजेरी टाकली जाऊन तपासलं एखादा ऑफिस तर होऊन जातं, हे सगळं क्लिअर होऊन जाईल. काही अधिकारी हे सगळंच बघू शकतात, जिल्ह्याचे बॉस असतात, त्यांना सगळंच करता येतं. हे सगळं करावं नसता अजून 30 नोव्हेंबरपर्यंत आम्ही त्यांना मुदत देतो, नसता 1 डिसेंबरला आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची नाईलाजास्तव गाडी आणवी लागतो.